लाडका भाऊ योजनेतून कुणाला किती पैसे मिळणार? तरुणांच्या थेट बँक खात्यात जमा होणार. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी 3 प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी, ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा 3 प्रकारचं शिक्षण केलेल्या तरुण बेरोजगारांना सरकार मोफत प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता माझा लाडका भाऊ योजनेची देखील घोषणा केली आहे. काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशन दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेवरून विरोधकांकडून फक्त महिलांसाठी योजना का आणली म्हणून आक्षेप घेतला जात होता. त्याच्यात उत्तर म्हणून मंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणामधून तरुणांना पुढची नोकरी मिळावी यासाठी ट्रेन करणार आहे. हेच म्हणजे 6 महिने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना आगामी काळात राज्य सरकार नोकरी देखील मिळवून देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून बेरोजगार तरुणांना 6 महिने वेगवेगळ्या कारखान्यामध्ये मोफत अप्रेंटिसशिप मिळणार आहे. त्या मोबदल्यात संबंधित कारखान्यामधून तरुणांना 6 महिने प्रशिक्षण घेतल्याच प्रमाणपत्र मिळणार आहे. याशिवाय या तरुणांच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे टाकणार आहे. राज्य सरकार या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 6,000 ते 10,000 रुपयाची आर्थिक मदत करणार आहे. कुणाला किती पैसे मिळणार या योजनेनुसार ते पुढील प्रमाणे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी 3 प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 12वी उत्तीर्ण, ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा 3 प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना 6 महिन्याची इंटर्नशिप मिळवून देणार आहे. सरकार लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या त्यातील 12वी उत्तीर्ण तरुण महिन्याला 6,000 रुपये मिळतील, तर ITI किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला 8,000 रुपये, तर पदवीधर तरुणांना महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहे. सरकार लाभार्थी तरुणांना थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना